जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी, तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. तर सर्वांना गुड आफ्टरनून. आज 19 फेब्रुवारी, खूप दिवस आपण म्हणत होतो, स्टेटस ठेवत होतो, काय जगात भारी 19 फेब्रुवारी, तर तो दिवस आज उगवलेला आहे. तर शिवजयंती निमित्त सर्वांना माझ्याकडून आणि टिक्कर मराठीकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आजचं आपलं 50वं लेक्चर आहे 100 डेज चॅलेंज मधलं. ठीक आहे, 50 लेक्चर कम्प्लीट झालं, 100 डेज मधले 50 डेज कम्प्लीट झाले, म्हणजे राहिले 50 दिवस. आता 50 दिवसांमध्ये आपण व्हेरिएशन आणत असतो आहोत. ठीक आहे, आधी आजचं लेक्चर काय आहे ते समजून घेऊ, त्याच्यानंतर उद्याच्या लेक्चर बद्दल डिस्कस करूयात. ठीक आहे, सर्वप्रथम सर्वांना गुड आफ्टरनून. आपलं हे जे काही लेक्चर चालू झालेलं आहे, या लेक्चरची लिंक तुम्ही तुमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करायचंय, त्याच्यानंतरच आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, 75 दिवस जेव्हा होतील, ठीक आहे, त्या तेव्हा तुम्हाला असं वाटेल की फक्त 25च दिवस राहिलेत, आपला अभ्यास जमतेम झालेला आहे, असं तुम्हाला 75व्या दिवशी नक्की वाटेल, अशी माझ्यावर असा तरी ट्रस्ट ठेवा. कारण तशी मेहनत आता राहिलेल्या आपण दिवसांमध्ये तुमची करून घेणार आहोत. वेगवेगळे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येतोय, व्हेरिएशन सांगतोय लेक्चरमध्ये. ठीक आहे, आधी चालू करूया. आपण आपलं लेक्चर प्रत्येकाने शेअर केलेलं असेलच, 50वं लेक्चर आहे. 50 कम्प्लीट झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो माहितीये? हिरक महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, कोणता महोत्सव साजरा केला जातो? एक प्रश्न आपल्या लेक्चरमध्येच आहे, पहिल्याच पेजवर तुमचा एक जीकेचा प्रश्न क्लिअर होतोय. सांगू टाकायचं माहिती असेल तर. चला सगळ्यात पहिला आपला मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? पुढील पैकी ह्रस्व स्वर कोणता नाही. ठीक आहे, ह्रस्व स्वर कोणता नाही हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा पटापट उत्तर द्यायचे आज. ऊ, रू, लू आणि ई, तर ह्रस्व स्वर कोणता नाही. ह्रस्व स्वर म्हणजेच काय? कमी लांबीचा उच्चार. ह्रस्व स्वर कोणते कोणते आहेत आपले रे? ह्रस्व स्वर अ, त्याच्यानंतर पहिला ई, पहिला उ, रू ऋषीचा आणि कृती मधला लू. हे 5 काय आहेत आपले? हे 5 ह्रस्व स्वर आहेत. बघू मग याच्यामध्ये बघा बरं तुम्ही कोणता ह्रस्व स्वर नाहीये. दिसलंय पहिल्यांदा दिसतोय इतर लू आहे, हा लक्षात घ्या. उ आहे दुसरा, उ आहे आपल्या दीर्घ मध्ये येतो आणि पहिला उ हा ह्रस्व मध्ये येतो. त्याच्यामुळे पर्याय कोणता योग्य आहे आपला? पर्याय पहिला योग्य. सगळ्यांना गुड आफ्टरनून, सगळ्यांना थँक्यू सो मच. सेशन शेअर करायचे प्रत्येकाने आणि पटापट उत्तर द्यायची आहेत. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी, टिक्कर मराठी 15 डिसेंबर पर्यंत 3 करोड टिक्कर मराठीची व्ह्युअरशिप झालेली आहे, तर यासाठी सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. अशीच साथ पुढेही कायम राहू द्यात. आम्हीही तुमच्यासाठी मेहनत घेतोय, तुमच्यासाठी नवीन नवीन काही ना काहीतरी घेऊन येतोय. आजच आपलं काय आहे, सकाळी एक सरप्राईज 11 वाजता आपण तुमच्यापर्यंत पोहोचवले. काय आहे सरप्राईज, पाहिलंय का प्रत्येकाने? चला पुढचा प्रश्न काय आहे. संधी नियमात न बसणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे. जो शब्द संधी नियमात बसत नाही तो शब्द निवडायचा आहे. कोणता आहे बघा बरं? दुर्जन, बहिरंग, निरंतर, नीरस. कोणता शब्द आहे तो? 3 शब्दांची संधी एकच आहे आणि एका शब्दाची संधी फक्त वेगळी आहे, तर ती वेगळी संधी तुम्हाला इथं ओळखायची आहे. कोणती आहे ती वेगळीवाली संधी? बघा, दूर, जन, बही, रंग, निरंतर आणि नीरस. बघू शकता तुम्ही काय शब्द संधी तयार झाली आपली. दूरजन, दू विसर्ग अधिक जन, विसर्गाचा काय झालेला आहे? र झालेला आहे. बहिरंग, बही विसर्ग अधिक अंग, बहिरंग. निरंतर, नी विसर्ग अधिक अंतर. आणि राहिलाय कोणता रे? नीरस. ठीक आहे, नीरस पहिला बघा, पहिली वेलांटी होती नी विसर्ग अधिक रस. तर नियमा हा नियम वेगळा आहे की विसर्गाच्या पुढे र आलाय मृदू आणि विसर्गाच्या आधी ई आहे, म्हणून विसर्ग निघून जातो आणि ह्रस्वाची दीर्घ वेलांटी होते. त्यामुळे हा नियम आपल्या याच्यामध्ये वेगळा आहे, म्हणून पर्याय कोणता योग्य येणार? पर्याय चौथा योग्य. ठीक आहे, जाऊयात पुढे. चंद्रकोर या शब्दाचे लिंग ओळखा. ठीक आहे, चंद्रकोर जिला आज खूप महत्व आहे,
सजताना प्रत्येक जण लेडीज असू दे किंवा जेंट्स असू दे चंद्रगोल कपाळावर लावल्याशिवाय राहत नाही आजच्या दिवशी, बरोबर की नाही? जी मी पण लावलेली आहे, याच्यामध्येच आपली यशोगाथा दडलेली आहे, बरोबर की नाही? तर त्याला आज अग्रगण्य महत्व आहे, तर त्याचं उत्तर द्यायचं तुम्हाला. चंद्रकोर कशी हाक मारतो? तो चंद्रकोर, ती चंद्रकोर का ते चंद्रकोर? काय म्हणतो आपण? ती चंद्रकोर म्हणतो. त्याच्यामुळे पर्याय कोणता योग्य आहे आपला? ती म्हणजे स्त्रीलिंग पर्याय दुसरा योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडते त्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचे. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आपला 2023 चा टिक्कर मराठीचा रिझल्ट आहे, 260+ विद्यार्थी मित्रांचा. तुमचाही रिझल्ट या वर्षी नक्कीच याच्यापेक्षा डबल टिबल पटीने लागेल चांगला, याची खात्री आम्ही देतो. रिक्त जागा निघालेल्या आहेत, भरतीही पडेल लवकरच, तर तुम्ही अभ्यासासाठी तयार राहायचे. काही मार्गदर्शन लागलं तर आम्हाला बिनधास्त तुम्ही विचारायचं आहे. पुढे, संघर्ष करीत राहिलात तर यश नक्कीच तुमच्याकडे चालत येईल, या वाक्याचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. काय आहे वाक्याचा प्रकार? संघर्ष करीत राहिलात तर यश नक्कीच तुमच्यापर्यंत तुमच्याकडे चालत येईल. केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य, कोणता पर्याय योग्य आहे? बघा, तर आहे म्हणजे जर इकडे असणारच ना, जर तर म्हणजे काय आलं? हे आपलं मिश्र वाक्य आलं, म्हणून पर्याय कोणता योग्य? पर्याय तिसरा योग्य. लाईक करायचे. जे विद्यार्थी मित्र सेशनला आलेले आहेत त्यांनी प्रत्येकाने सेशन पटकन लाईक करून घ्यायचंय. चला पुढे. सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमुचे तुझ्या पाया, या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे. आता क्रियापदाचा अर्थ ओळखण्याआधी तुम्हाला क्रियापद काय आहे ते ओळखणं गरजेचं आहे, बरोबर? स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यर्थ आणि संकेतार्थ. कोणता क्रियापद आहे? सुखी सगळ्यांना ठेव देवराया, म्हणजे देवराया सगळ्यांना सुखी ठेव, आणि मागणे हे आमुचे तुझ्या पाया, म्हणजे तुझ्या पायावर आमचे हे मागणे आहे. ठेव हे क्रियापद आहे. कशामध्ये येतं रे ठेव क्रियापद? सगळ्यांना सुखी ठेव हे काय केलं रे आपण? त्यांना विनंती असेल, प्रार्थना असेल, सौम्य आज्ञा असेल, स्ट्रिक्ट आज्ञा असेल, सगळं आज्ञार्थी क्रियापदामध्ये येतं. त्याच्यामुळे पर्याय कोणता योग्य आला आपला इथे? आज्ञार्थी क्रियापद, पर्याय दुसरा योग्य. पुढे, पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी 100 डेज चॅलेंज तुमच्यासाठी चालू केले आपण. आज आपला अर्ध संपलाय, बरोबर की नाही? सुवर्ण महोत्सव आहे आज आपला, 50 नंबरचं सेशन आहे. हा महत्वाचं सांगते, आज आपलं 50 नंबरचं सेशन आहे. उद्यापासून म्हणजे 51व्या सेशन पासून आपलं टॉपिक वाईज PYQ चालू होतील. जे प्रश्न गेल्या 3 वर्षामध्ये विचारलेले आहेत, 3 ते 4 वर्षामध्ये जे काही प्रश्न विचारले आहेत, ते सगळे प्रश्न आपण या टॉपिक वाईज PYQ मध्ये घेणार आहोत उद्यापासून. आज मिक्स होता, आजपर्यंत PYQ पण होते आणि जे विचारलेले नाहीयेत ते पण प्रश्न होते. पण उद्यापासून आपण जे घेऊन येणार आहोत 51व्या सेशन पासून, लेक्चर पासून, तर त्याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज PYQ घेऊन येतोय. प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला दिसेल की हा प्रश्न कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या इयरला विचारला होता. ही सगळी मेहनत तुमच्यासाठी चालू आहे, त्यामुळे प्रत्येकाने हे जे काही 100 डेज चॅलेंज आहे ते शेअर करायचे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत. पुढचा प्रश्न, रमाकांत हा सामासिक शब्दाचा कोणता समास आहे? रमाकांत अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. रमाकांत, रमाचा कांत, रमा आहे कांता ज्याची असा तो, रमा आहे कांता ज्याची असा तो, असा जर विग्रह आपण केला तर उत्तर कोणतं बरोबर येणार आहे आपलं? बहुव्रीही समास. त्याच्यामुळे पर्याय कोणता योग्य? पर्याय चौथा योग्य. चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्यास डॅश डॅश म्हणतात. गण, मात्रा, यती आणि रुत्त. चरण म्हणताना आपण ज्याच्यावर थांबतो त्याला काय म्हणतात? वृत्तामध्ये आपण शिकलेलो आहोत. काय शिकलोय वृत्तामध्ये आपण? एखादी ओळ म्हणत असताना आपण मध्ये थांबतो, थोडासा पॉज घेतो, परत पुढे बोलतो. जर जिथं थांबतो, जिथं थांबा घेतो त्याला आपण काय म्हणतो? यती म्हणतो. यती कोणत्या मात्रावर आहे किंवा यती कोणत्या अक्षरावर आहे यावर असाही प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातो. त्यामुळे प्रत्येक टाइपचे प्रश्न तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे, ठीक आहे? पर्याय तिसरा इथं योग्य आहे. पुढचा प्रश्न, हिरवळ आणि पाणी
तेथे स्फूर्ती मजला गाणी या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे तो अलंकार तुम्हाला ओळखायचा आहे. यमक अलंकार, यमक बहिरंग उपमा आणि अनुप्रास. हिरवळ आणि पाणी, तेथे स्फूर्ती मजला गाणी, पाणी आणि गाणी रायमिंग वर्ड्स आहेत. म्हणजे कोणता अलंकार आहे आपला? यमक अलंकार आहे. पर्याय पहिला योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय प्रत्येकाने सेशन लाईक करून घ्यायचं आहे. तुमच्यासाठी आज सुट्टी आपण केलेली नाही लेक्चरला, ठीक आहे? चला जाऊयात पुढे. आपण यांना ओळखलत का या वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह येईल? आपण यांना ओळखलत का? पूर्णविराम, अपूर्ण विराम, उद्गार चिन्ह आणि प्रश्नचिन्ह काय येईल? आपण यांना ओळखलत का? प्रश्न विचारलाय ना, मग काय येईल इथे? आपण यांना ओळखलत का? प्रश्न विचारल्याच्या शेवटी, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतं. पर्याय चौथा योग्य. मुलांनी गावात प्रभात फेरी काढली या वाक्याचा प्रयोग ओळखा. कोणता प्रयोग आहे? मुलांनी गावात प्रभात फेरी काढली. कर्मणी, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी आणि सकर्मक भावे. मुलांनी गावात प्रभात फेरी काढली. बघा आता काढणारे कोण? काढणारे आहेत मुले, मुले झाला आपला कर्ता. काढली ती काय? फेरी. फेरी झालं आपलं कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे, मग कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलेल का? नाही. मग राहिला फक्त भावे की कर्मणी. तर काढली ती काय? फेरी. फेरी झालं कर्म. फेरीला प्रत्यय नाही, एक वचन आहे, प्रत्यय नाही म्हणून भावे प्रयोग कॅन्सल, उरला कर्मणी. मुलांनी गावात प्रभात फेरी काढली. मुलांनी गावात प्रभात फेऱ्या काढल्या. अनेक वचन केलंय कर्माचं, क्रियापद बदललंय, म्हणजे हा आपला कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे, प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आपली जी काही टार्गेट बॅच आहे, टार्गेट बॅच मार्च महिन्यापासून चालू होत आहे. तर तुमच्यासाठी आपण कॉम्बो बॅच आणि छोटी बॅच घेऊन आलेलो आहोत. टार्गेट वन बॅच जर तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 तासाचे रोज लाईव्ह लेक्चर 3 महिने दिसतील. हे सगळे लेक्चर 1 वर्षभर रेकॉर्ड स्वरूपात दिसेल. त्याच्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा तुमचं होईल. हे तिन्ही फीचर तुम्हाला भेटतात 999 ला. पण तुम्ही जर कॉम्बो बॅच कडे आपल्या गेलात, मोठी टार्गेट बॅच, टार्गेट टू बॅच, सगळे बेसिक पासून दोन्हीकडे पण शिकवलं जाईल, इकडे पण तिकडे पण. पण इकडे फीचर्स तुम्ही पाहू शकता, 4 तास लाईव्ह लेक्चर तर आहेतच. हे सगळे लेक्चर 1 वर्षभर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात पाहू शकता. स्पेशल 3 वर्षाचे PYQ तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. टॉपिक नुसार MCQ तुम्हाला सोडवायला भेटतात रोज. टॉपिक कम्प्लीट झाल्याच्या नंतर, बॅच मध्ये टॉपिक कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला PDF लगेच अपलोड केली जाईल. ते पण हँड रिटन आपण काय लिहून दिलं असेल ते सुद्धा जसंच्या तसं तुम्हाला अपलोड होईल. त्याच्यानंतर सगळ्या विषयांची पुस्तकं तुम्हाला भेटतील. तर मग त्या पुस्तकांमध्ये मासिक, त्रैमासिक आणि सामासिक आहे आपलं करंट अफेअर्सचं. त्याच्यानंतर 100+ सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित ऑल महाराष्ट्र रँकिंग आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात शेवटी कोर्स संपल्यानंतर 10 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला अगदी फ्री दिल्या जाणार आहेत. त्यामुळे हे फक्त आणि फक्त तुम्हाला किती रुपयाला भेटत आहे? तर हे भेटते तुम्हाला फक्त आणि फक्त टार्गेट टू बॅच जी आहे 2500 रुपयाला भेटतीये. ठीक आहे, त्याच्यावर सध्या ऑफर चालू आहे. 2500ची बॅच 1500 ला. बघा एकदा ऑफिस नंबरवर कॉल करा, ऑफर असेल तर घेऊन टाका, फायदाच फायदा आहे तुमचा. पुस्तक तुम्ही पाहू शकता, ईबुक ज्या आहेत आपल्या, ठीक आहे, सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह 10 पुस्तकं ही झाली तुमची प्रत्येक विषयाची. आणि चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला फ्री भेटतंय, महिन्याचं, 3 महिन्याचं आणि 6 महिन्याचं. या पुढच्या प्रश्नाकडे, अग्रगण्य शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे कसा शुद्ध लिहिला जातो? अग्रगण्य हा शब्द शुद्ध लेखनाप्रमाणे कसा शुद्ध लिहिला जातो? बघा बरं, आ का अ? अग्र आहे ना, अग्र. अग्र कुठं दिसतंय? अग पण नाही आणि अग्र पण नाही. अग्रगण्य न बाणाचा असतो. पर्याय चौथा योग्य. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. सत्तेच्या जोरावर
गरिबांवर जो अन्याय केला जातो त्याला काय म्हणतात? त्याला सनातनी म्हणतात, त्याला लोकशाही म्हणतात, त्याला दडपशाही म्हणतात, कि त्याला दुराग्रही म्हणतात? सॉरी, सत्तेच्या जोरावर जो गरिबांवर अन्याय केला जातो त्याला दडपशाही असं म्हटलं जातं. लोकशाही म्हणजे लोकांच्याच मनाप्रमाणे लोकांचंच राज्य, पण नाही, दडपशाही केली जाते म्हणजे गरिबांवर अन्याय केला जातो. पर्याय तिसरा योग्य. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. सांत्वन करणं म्हणजे काय? जे तुम्ही तुमच्या पोलीस भरतीचा जेव्हा रिझल्ट आला होता, 5-5, 6-6 मार्कांनी वेटिंगला होतात, तेव्हा तुमचे विद्यार्थी मित्र, तुमचे घरचे, तुमचे नातेवाईक फोन करून म्हणा, मेसेज करून म्हणा, किंवा डायरेक्ट तोंडावर अपमान करत नव्हते. काय करत होते? सांत्वन करत होते. सांत्वन करणं म्हणजेच काय? सांत्वन करणं म्हणजे दिलासा देत होते की बाबा इट्स ओके, नेक्स्ट टाइम. नव्हतं नशिबात, असं नशिबालाच दोष देतो असं म्हणत नाही की तुझा अभ्यास कमी होता म्हणून. ठीक आहे, तर यावेळी हातची संधी आहे, कोणी सोडायची नाहीये. चला, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ दारिद्र्य येणे म्हणजे काय? पावसाळी छत्र्या, अक्काबाईचा फेरा, द्रौपदीची थाळी, म्हाताऱ्याची काठी. दारिद्र्य येणं म्हणजेच काय बरं? तर दारिद्र्य येणं म्हणजे अक्काबाईचा फेरा ओढावणं, गरिबी येणं अत्यंत. पर्याय दुसरा योग्य. जगत जननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता आहे? तो विग्रह ओळखायचा आहे आपल्याला. जगत जननी च छ ज असं म्हणा, किंवा तचा नियम म्हणू शकता. काय आहे आपला तचा नियम? त या व्यंजना पुढे ज किंवा झ आला तर त बद्दल ज होतो आणि पुढील ज ला तो जोडला जातो. जगत अधिक जननी. ठीक आहे, मग पर्याय कोणता योग्य येणार आपला? पर्याय तिसरा योग्य. तच्या पुढे ज आलाय म्हणून तच्या जागी इथं ज आलाय. ज अधिक ज इज इक्वल टू ज हे जोडाक्षर तयार झालंय. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी, फेब्रुवारी 2024 चालू घडामोडीचं पुस्तक आपल्याकडे रेडी झालेलं आहे, फक्त 20 रुपयाला आहे. ज्यांना ज्यांना घ्यायचंय ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे. पुढे, लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, धातुसाधित नाम. आता लोकमान्य हे जे काही आहे कशाचं काम केलेलं आहे या वाक्यामध्ये? ग्रुप गट समूहाचा बोध होतो, विशेष एखाद्या नामाचा बोध होतो, भावभावनांचा बोध होतो की धातूपासून तयार झालेला आहे. कोणतं उत्तर बरोबर असेल? थोडा वेळ घ्या. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम की धातु साधित नाम? तर लोकमान्यांनी म्हणजे आपले बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक आपण त्याला त्यांना म्हणतो, बरोबर की नाही? मग तुम्ही पाहू शकता त्यांचं स्वतःचं नाव आहे त्याला लोकमान्य, ही त्यांना पदवी देण्यात आली होती, म्हणजे हे विशेष नाम आहे. ग्रुप गट समूहाचा बोध होतोय का? होत नाही. लोकमान्य म्हणजे आपल्याला टिळकच आठवतात, बरोबर? म्हणजे हे काय आहे आपलं? तर हे आपलं विशेष नाम आहे. पर्याय दुसरा योग्य. पुढे, चांदणी चांदणी या शब्दाचं वचन बदलून येणार रूप तुम्हाला शोधायचंय. चांदण्या चांद, चांदणे चांदणा. चांदणी शब्दाचं वचन बदलून एक चांदणी अनेक चांदण्या. शुक्राची नाही बरं. पर्याय पहिला योग्य. कृष्ण, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता कृष्ण शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? कृष्णा रुक्मिणी, श्यामा राधा. तो कृष्ण, ती राधा म्हणणार का? कृष्णाची बायको होती का राधा? कृष्ण कृष्णा. पर्याय कोणता योग्य आला स्त्रीलिंगी रूप? पर्याय पहिला योग्य. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो विशेषणाचा प्रकार ओळखा. आता नाम हे झालंय आपलं मुलगा, मग आता नामाबद्दल विशेष माहिती. कसा मुलगा? चांगला मुलगा. मग चांगला हे काय आहे? विशेषण आहे, पण नामाच्या आधी आलंय त्याच्यामुळे ते आपलं काय बनत? अधिविशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर नामाच्या आधी आला तर त्याला अधिविशेषण म्हणतो,
आणि नामाच्या नंतर आला तर त्याला विधी विशेषण म्हणतात. हे खूप वेळा माझं सांगून झालंय तुम्हाला, बघा आठवतंय का तुम्हाला. जाऊयात पुढे. चला, भाऊरावांनी साताऱ्याच्या डोंगरात माळरानावर जमीन विकत घेतली या वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद अनुक्रमे तुम्हाला ओळखायचं आहे. साताऱ्याच्या डोंगरात घेतली, भाऊरावांनी जमीन घेतली, सातारा विकत माळरान, जमीन भाऊराव डोंगर. सगळ्यात पहिले कर्ता कोण आहे? विकत घेतली. घेणारे कोण? भाऊराव. कर्म घेतली ती काय? जमीन. आणि क्रियापद काय आहे? घेतली. काय काय घेतली? जमीन घेतली. क्रियापद सगळ्यात शेवटी घेतली इथे आहे, म्हणजे हे तिसरा चौथा कॅन्सल. कर्ता भाऊराव, कर्म जमीन, पर्याय कोणता योग्य आला एलिमिनेट करूनही उत्तर तुम्ही काढू शकता. ठीक आहे, जाऊयात पुढे. एकदा सेशन ज्यांना ज्यांना आवडते प्रत्येकाने लाईक करून घ्यायचंय. बरं, पटकन, बरं पटकन. चलो, पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी, टिकर मराठी फेसबुकला पण आहे, इंस्टाग्रामवर पण आहे, युट्यूबवर तर तुम्ही पाहतच आहे, प्ले स्टोअरला पण आहे. तर इन्स्टाला आणि फेसबुकला जॉईन करून घ्यायचंय. रोजच्या रोज तुम्हाला तिथे नवनवीन गोष्टी पाहायला भेटतात, काही जीकेचे प्रश्न तुम्हाला तिथे भेटतात, क्विज भेटतात. जॉईन करून घ्या. चला, रीती वर्तमान काळातील वाक्य कोणतं? रीती वर्तमान काळ ओळखायचं आपल्याला. ती नाचत असे, वर्तमान काळात जी रोज रोज क्रिया घडते, असे म्हणजे रीती भूतकाळ, उगवत असतो म्हणजेच काय वर्तमान काळ आहे. सूर्यकिरणांनी धरती उजळून निघत असे, उजळून निघत असे म्हणजेच काय? आता निघतीय का? नाही, रीती भूतकाळ झाला. मग उरला एकच नाही यापैकी, नाही तर येणार नाही. सूर्य रोज पूर्वेला उगवतो, रीती वर्तमान काळ, उगवत असतो. ठीक आहे, आता उगवत असतो म्हणजे रोज रोज उगवतो, एकच क्रिया रोज रोज घडतीये. पण जर असतं ना सूर्य पूर्वेला उगवतो, साधा वर्तमान काळ आला असता. ठीक आहे, त्रिकाल बाधित सत्य जे असेल, सुविचार असेल, म्हणी असेल, कधीही बदलत नाही, ते सगळं साध्या वर्तमान काळामध्ये येतं. पण क्रियापद बघायचे, उगवत असतो म्हणून पर्याय दुसरा योग्य आहे. आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता आख्यात विकार ओळखता येतो? आज्ञार्थी जे क्रियापद असतं त्याच्यावरून कोणता आख्यात विकार ओळखता येतो? ई लाख्यात झाला हा प्रश्न, उ आख्यात, लाख्यात आणि वाख्यात. कोणता पर्याय योग्य येईल मग? बघा बरं, कोणता पर्याय येईल योग्य? आज्ञार्थी क्रियापद, मी हे करू, मी ते करू, करू, र अधिक उ आहे शेवटी म्हणून उ आख्यात, उ प्रत्यय लागला म्हणून उ आख्यात. पर्याय दुसरा योग्य, आम्ही जातो आमूच्या गावा, आमूचा राम राम घ्यावा या वाक्यात विधेय कोणते? विधेय ओळखायचंय आपल्याला. विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद. गावा आमूच्या, आम्ही जातो. वाक्यात आधीमध्ये कुठेही क्रियापद आलं तर तुम्हाला ओळखता यायला हवं, कारण क्रियापदामध्ये धातू दडलेला असतं, हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. बरोबर की नाही? ओळखा बरं मग धातू. आम्ही जातो आमूच्या गावा म्हणजेच काय? तर आम्ही आमच्या गावाला जातो. मग जातो क्रियापद आलंय. पर्याय कुठे आहे? तर चार मध्ये आहे. लाईक करून घ्या बरं सेशनला प्रत्येकाने. 100 डेज चॅलेंज आपलं चालू आहे, टीचर तुम्ही पाहू शकता. शुभांगी मॅडम म्हणजे मी स्वतः तुम्हाला मराठी व्याकरण शिकवते. मधुरा मॅडम बुद्धिमत्ता शिकवतात. कुणाल सर सामान्य ज्ञान शिकवतात. उमेश सर अंकगणित. आणि नीता मॅडम सामान्य विज्ञान. तर हे सगळे टीचर 100 डेज चॅलेंज रोज घेऊन येते तुमच्यासाठी. ज्यांना माहिती नसेल त्यांनी पाहायचंय. सगळे 5च्या 5ची लेक्चर आपले लाईव्ह स्वरूपात तुमच्यासाठी होत आहेत. पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते. तर या वाक्यातील मळमळते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? मळमळते हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? भाव कर्तृक आहे, प्रयोजक आहे, शक्य आहे की साधित आहे? आता बघा, मळमळते कर्ता आहे का? मळमळणार कोण? नाही. कर्त्याचा भाव क्रियापदामध्ये तुम्हाला दिसतोय म्हणून ते आहे आपलं भाव कर्तृक. अकर्तुक भावे किंवा भाव कर्तरी असं म्हणतात त्याला. ठीक आहे, पर्याय कोणता योग्य मग? पर्याय पहिला योग्य. कावळ्याचा समानार्थी शब्द कोणता? कावळ्याचा म्हणजे कावळा मूळ शब्द आहे.
तर कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द खालील चार पर्यायातून तुम्हाला ओळखायचा आहे. काक एकाक्ष, कर्क वरील एक व दोन. तर कावळ्याला काक पण म्हणतात एकाक्ष पण म्हणतात, म्हणून वरील एक व दोन बरोबर हे उत्तर आपलं योग्य असणार आहे, पर्याय चौथा योग्य. तर हे होते आजचे आपले प्रश्न. प्रश्न कसे वाटले मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे प्रत्येकाने. 51 म्हणजे उद्यापासून आपण टॉपिक वाईज PYQ घेऊन येत आहोत. प्रत्येकाने चांगला रिस्पॉन्स दिला तर अजून चांगले चांगले व्हेरिएशन आपण 100 डेज चॅलेंज मध्ये आणणार आहोत. टिकर मराठी ऍप डाउनलोड करून घ्यायचंय, टेलिग्राम चॅनल टिकर मराठी म्हणून आहे तोही जॉईन करून घ्यायचाय. आणि आपलं सकाळी सरप्राईज प्रत्येकाने पाहिलं असेल, आपला जो काही टिक्कर मराठीचा 750 पानांचा ठोकळा तयार झालेला आहे तुमच्या अभ्यासासाठी, तर तो ठोकळा आज 19 फेब्रुवारी निमित्त तुमच्यासाठी ऑफर आहे की 49 रुपयाला 750 पुस्तकांचा सगळ्या विषयांचा टॉपिक वाईज सगळं जे काही प्रश्न आहेत, प्रश्न उत्तर आन्सर की वगैरे सगळं एकदम भारी तुमच्यासाठी ठोकळा तयार केलेला आहे. तर ऑफर आहे आज 49 रुपीजला आहे फक्त, तो ठोकळा प्रत्येकाने घ्यायचा आहे. ऑनलाईन ईबुक भेटेल तुम्हाला सध्या, पुढच्या महिन्यात आपण ऑफलाईन घेऊन येतोय. सध्या 50 रुपयाचं ईबुक घेतलं, ऑफलाईन आपलं जे बुक असेल मार्केटमध्ये 500 रुपयाच्या खाली नसेल अजिबात. मग 50 रुपयाचं परवडतंय की 500 परवडतंय बघा, मग एक शून्य कमी करायचं की वाढवायचं तुमच्यावर डिपेंड आहे. आधी 50 रुपयाचं घेऊन बघा कशा पद्धतीने आहे, आवडलं तरच मार्केटमध्ये आल्यावर विकत घ्या. ठीक आहे, तर थांबू मग इथे. चलो, बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट, जय हिंद.